आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोळसा हे हवामान बदलामागचं एकमेव कारण नाही हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात जीवाश्म इंधनाचाही मोठा वाटा असतो असं प्रतिपादन कॉप सत्तावीस परिषदेत भारतानं केलं यंदा या परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे आहे त्यामुळे यातल्या महत्वाच्या निर्णयांची चर्चा करताना भारतानं आपली भूमिका मांडली हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं विधानसभेच्या एकंदर अडुसष्ट जागांसाठी निवडणुकीत पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं पत्राद्वारे मिळालेल्या मतांची यात भर पडल्यानंतर हे प्रमाण आणखी वाढणार आहे यापूर्वी दोन हजार झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंच्याहत्तर पूर्णांक सत्तावन्न शतांश मतदान झालं होतं जलजीवन अभियानांतर्गत महाराष्ट्रात मात्र गेल्या तीन वर्षात अतिशय अत्यल्प रक्कम खर्च केली आहे आणि अपेक्षित गतीनं काम झालं नाही असं निरीक्षण केंद्रीय जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना नोंदवलं दरम्यान पुणे ते बँकॉक थेट विमान से उद्घाटन केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते काल झालं यामुळे भारत आणि थायलंड दरम्यान व्यापार शिक्षण आणि गुंतवणूक क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांना वाव मिळेल असा विश्वास शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला कंबोडियात नॉम्पे इथं सुरु असलेल्या आसियान देशांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गटेरस यांची काल भेट घेतली आपल्या ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनाही तसंच थायलंडच्या उपपंतप्रधान आणि ही भेट जयशंकर यांनी घेतली स्थानिक विषय आणि आसियांशी भागीदारी वाढवण्यावर यावी चर्चा झाली अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली मेलबर्न इथं विश्वचषक टी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात आज रंगणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार